हॅलो फ्रेंड्स uh, आज आपण एका वेगळ्या विषयावरती डिस्कस करतो आहे uh, जो सध्या काळाशी खूप सुसंगत आहे uh, ज्याच्यावरती सध्या जगभरात खूप चर्चा चालू uh, आहे आणि जगाच्या पटलावरती खूप सारे प्रयत्न पण सा चालू आहे आणि अशा विषयाबद्दल आज आपण uh, जाणून घेतो आहे त्याचं नाव आहे ट्री प्लांटेशन आता विषय हा एकदम छोट्या लेवलवरती पण आहे म्हणजे जसं तसं वैयक्तिक लेवलवरती बरेचसे लोक याच्याबद्दल विचार करत आहेत की आपण पण झाडं लावली पाहिजे आणि ते प्रमोट करण्यासाठी सगळ्या लोकांनी जगभरात लोकांनी झाडं लावण्यासाठी झाडांचं संवर्धन करण्यासाठी ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत खूप साऱ्या संस्था आहेत अशा संस्था पण झटत आहेत त्यांना पण असं वाटतं आहे की जगभरामध्ये जे बदल घडत आहेत ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत किंवा झाडं कापल्या जात आहेत आणि त्याचा जो परिणाम होतो दिवस आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष जे पृथ्वीचं तापमान आहे ते वाढत आहे माणसाच्या बऱ्याचशा चुकीच्या सवयी आहेत त्या चुकीच्या सवयीमुळे पण काय होतं आहे की झाडं कापल्या जात आहेत आणि जे वातावरण आहे ते अजून प्रदूषित होत आहे आणि त्याचा एक छान असा उपाय म्हणजे जो निसर्गातच अवेलेबल आहे तो म्हणजे झाडे आणि ट्री प्लांटेशन का गरजेचं आहे आपण अपन, आपलं जे इन्व्हायरमेंट आहे आपलं जे पर्यावरण आहे ते वाचवण्यासाठी झाडांचा रोल हा खूपच महत्त्वाचा आहे आणि या अशा विषयावरती आज आपण डिस्कस करतो आहे या विषयाबद्दल आपण जाणून घेतो आहे की का महत्त्वाचं आहे ट्री प्लांटेशन जसं बघा जसा, जसा पावसाळा सुरू होतो तसं लोक झाडं लावायला सुरुवात करतात तर पावसाळ्यातच का ती सुरुवात होते बरं तर सिंपलचं लॉजिक आहे पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आपल्याला ॲडिशनली जा, त्या झाडाला पाणी टाकावं लागत नाही त्याची जास्त निगा राखावी लागत नाही पावसाळ्यामध्ये सहज तुम्हाला कुठेही झाडं उगताना दिसतील आणि जर तुम्ही झाडं लावलं पावसामध्ये तर ते डेफिनेटली पुढच्या चार पाच महिन्यात खूप छान पद्धतीने ते वाढेल स्वतःचं त्याला आपल्याला त्याला त्याची तेवढीशी निगा घ्यावी लागणार नाही एक एवढासा बेसिक फॉर्म्युला आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेस जे झाडं आहे ते पावसाळ्यामध्येच लावल्या जातात पावसाळ्याच्या सुरुवातीला सो तुम्ही न्यूजमध्ये बघत असताल जून महिना सुरू होतो त्यावेळेस बऱ्याचशा न्यूज येतात ट्री प्लांटेशनबद्दल सो त्या न्यूज आत्ता आलेल्या आहेत बऱ्याच जणांनी ट्री प्लांटेशन केलेलं पण आहे सो आपण एकदा समजून घेऊया ट्री प्लांटेशन का गरजेचं आहे बघा छोटे छोटे झाडं आपण लावतो आणि त्यानंतर त्यांची मोठे होईपर्यंत आपण वाट बघत असतो सो चला तर आपण अजून एकदा या विषयाबद्दल परत एकदा माहिती घेऊया का गरजेचं आहे झाडं लावणं ते जगवणं आपल्या आणि पृथ्वीच्या संवर्धनासाठी एकंदरीत एन्व्हायरमेंटसाठी का गरजेचे आहे सो बघा की झाडं लावण्यासाठी आपण स्वतः इनिशिएटर इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आपण इनिशिएटर्स बनायला हवं ओके का बनायला हवं तुम्ही असं म्हणताल की आपणच का इनिशिएटर बनायला हवं किंवा आपणच का झाडं लावायला पाहिजे बरं जगभरात एवढे लोक आहेत पण त्यांनी झाडं लावायला पाहिजे ना सो जो तो असाच विचार करतो आहे की कुणीतरी येईल आणि झाड लावेल त्याला वाढवेल सो इथं गरजेचं आहे इनिशिएटर बनणं आता हा जो फोटो तुमच्या समोर दिसतो आहे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणं या मुलीला ओळखत असेल ओके ही एक अशी व्यक्ती आहे जी खूप लहान आहे पण तिनं आत्तापर्यंत काम जे केलेलं आहे ते खूप मोठं आहे या व्यक्तीचं नाव आहे क्रेटा थनबर्ग ओके okay. तर ज्यांनी काय केलेलं आहे या मुलीने काय केलेलं आहे की जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंग होते आहे आम्हा लोक काय करत आहेत जे सॉइल जे आपले ऑइल्स असतात त्याचा उपसा चालू आहे गाड्या यूज करतात त्यातून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जास्त प्रमाणात होतं आहे आणि एकंदरीत काय होतं आहे तर जी इकॉलॉजी आहे तर ते डिस्टर्ब होती आहे माणसं काय करत आहेत जंगलावरती अत अतिक्रमण करत आहेत ते जंगल तोडत आहेत त्याचं डिफॉरेस्टेशन करत आहेत आणि तिथे मानवी वस्ती उभा करत आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभा करत आहेत आणि या मुलीचं असं म्हणणं आहे की जगभरातले जे काही लिडर्स आहेत ते या सगळ्या गोष्टींना थांबवू शकतात बट ते जगभरातले लिडर्स तशा पद्धतीचे प्रयत्न करत नाही आहेत आणि ते प्रयत्न होत नाही आहेत म्हणून काय होतं आहे की जी इकोलॉजी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रॉय होती आहे आणि सेम पॉईंटला आपण आहोत आपण पण जर थोडा फार म्हणजे एवढा मोठा विचार नाही करायचा आहे की आपण खूप मोठं आंदोलन करणार आहोत आणि पुढे जाऊन ग्रेटर सारखं खूप मोठं काम होऊ पण शकतं तुम्ही जर छोट्यामधून एखादं आंदोलन उभं केलं तर तुम्ही पण तेवढाच तोड काम करू शकतात बट आपला विषय आहे प्लांटेशन आपल्याला प्लांटेशन का करायचे सो इथं इनिशिएटर होणं गरजेचं आहे आपण स्वतःहून तेवढं आपलं मन सेन्सिटिव्ह होणं गरजेचं आहे सेन्सिटिव्ह म्हणजे काय तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की हां ठीक आहे लावू ना आपण झाड किंवा मग बाकीचे नाही लावते ते मग आपण का लावायला हवं बट इथं आपण ही गोष्ट समजून घ्यायला हवी की आपण इनिशिएटर सो हा इनिशिएटिव्ह आपल्याला घेणं गरजेचं आहे लोकांसारखं आपल्याला बनायचं नाही कुणीतरी येईल आणि एखादं झाड लावेल ला त्याला वाढवेल कारण की जर तसं असतं तर आतापर्यंत खूप सारे झाडं तुमच्या आजूबाजूला दिसले असते तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं तर पहिल्याच्या कम्पॅरिझनमध्ये आता खूप झाडं काय आहेत कमी आहेत सो आपण इथे समजून घ्यायला हवं की आपल्याला इनिशिएटर बनायचं आहे आपण स्वतःहून तेवढं सेन्सिटिव्ह बनलं पाहिजे ना आपल्या पर्यावरणाविषयी आपल्या पृथ्वीविषयी त्याच्या संवर्धनाविषयी आणि त्याचीच एक स्टेप म्हणजे काय तर झाडं लावू नये सो बघा का झाडं लावायला हवं ओके झाडं का लावायला हवी हे बेसिक गोष्ट आहे की का लावायला पाहिजे बरं झाडं असं नेहमी प्रश्न पडला असेल तुम्हाला किंवा आत्ता पण प्रश्न पडला असेल की आपणच झाडं का लावायला पाहिजे तर जगभरामध्ये काय होतं आहे की डिफॉरेस्टेशन या फोटोमध्ये तुम्हाला बघता येईल की जगभरामध्ये काय होतं डिफॉरेस्टेशन आहे जिथं जिथं खूप मोठं मोठ्या जे जंगलं आहेत ते जंगलं जे ह्युमन्स आहेत ते तिथं जात आहेत ते, ते, वेक 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 ते मोटे उनसा उनसा जा जंगल आहेत त्यातल्या जे वूड आहे ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापर त्याचा करतायत आणि तिथे ते खूप मोठ्या मोठ्याला उंच उंच बिल्डिंग्स त्यांचे कारखाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उभा करत आहेत आणि यानं काय होतं की जगभरामध्ये जंगल जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आहे झाडांचं प्रमाण जे आहे ते कमी होते आणि त्याचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत त्याचे जे काही इम्पॅक्ट्स आपल्याला आत्ता सध्या भोगावं लागतात म्हणजे याच्या अगोदर बघा खूप नियमित असा पाऊस वगैरे हो पडत होता तो आता पडत नाही कुठे कुठे तर खूप दुष्काळ आहे कुठे कुठे खूप जास्त पाऊस येतो आहे ऑक्सिजन प्युरिफाईड जी एअर आहे ती आपल्याला भेटत नाही आणि याचा एक एक, एक रिझन पण असं आहे की डिफॉरेस्टेशन जास्त होतं तर ते डिफॉरेस्टेशन पण कमी झालं पाहिजे आणि आपण जर प्लांट लावलं तर आपण जे जंगलं आहे ते वाढू शकतो बट आपण त्याला हेल्प करू शकतो की आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तिथं पण जाऊन आपण झाडं लावू शकतो तर बघा त्याचा काय इम्पॅक्ट होतो डिफॉरेस्टेशन जे करतो आपण जे लोक आत्तापर्यंत झाडं तोडत आहेत त्याचा इम्पॅक्ट काय होतं आहे तर बघा जे मानवी साखळी आहे किंवा जी प्राण्यांची साखळी असते इकोसिस्टम साखळी असते ती पण डिस्ट्रॉय होते त्यानंतर जंगलातल्या प्राण्यांचा जो निवारा असतो तो पण हिरावून घेतला जातो त्यानंतर जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आपण मिस करतो असे खूप सारे रिझन आहे आपल्याला इम्प्युअर एअर जी आहे ती घ्यावं लागते आहे त्यानंतर कुठे कुठे अति पाऊस होतो तर कुठे पाऊसच नाही होते वॉटर सायकल पण काय होते डिस्टर्ब दिस, होते असे बरेचसे रिझन्स आहेत जे झाडाची कमतरता ज्यावेळेस होते ज्यावेळेस झाडं तोडल्या जातात ज्यावेळेस डिफॉरेस्टेशन होतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतात हा त्याचा काय आहे इम्पॅक्ट आहे त्यामुळं डिफॉरेस्टेशन जे आहे ते तर एका साईडला जर होत आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण जर झाडं उभं केले आपल्या आजूबाजूला जर झाडं उभं केले तर बऱ्याचशा गोष्टीला आपल्याला फायदा होणार आहे तो होईल त्यानंतर बघा आपण झाडं का लावले पाहिजे तर जे माणसं आहेत जे ह्यूमन बिंग्स आहेत त्यांचं जर फ्युचर आपल्याला सेव्ह करायचं असेल तर आपण झाडं लावले पाहिजे या ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय बघा ट्रेन नी, आहे आणि तिच्यावरती एक ट्रँकर आहे ते ट्रँकर दुसरं तिसरं कशाचं नसून तर ते आहे ऑक्सिजनचं ट्रँकर आहे तुम्हाला माहीत आहे कोविडची सिच्युएशन ज्या झाली सेकंड वेव्ह ज्या आली तर बऱ्याचशा लोकांना ऑक्सिजन अभावी त्यांचं जीवन गमवावं लागलं त्यांना वेळेवरती ऑक्सिजन नाही भेटला म्हणून त्यांचा मृत्यू झाला आणि बघा झाडं आपल्याला फ्रीमध्ये ऑक्सिजन देत आहेत त्याच्यासाठी आपण कोणताही चार्ज करत नाही ते फ्रीमध्ये आपल्याला ऑक्सिजन देत आहे आणि जर आपल्याला माणसांचं अस्तित्व माणसांचं भविष्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे माणसाचं भविष्य जर आपल्याला सुधरायचं आहे तर आपण झाडं लावले पाहिजे आत्तापासूनच आपण ज्यावेळेस झाडं लावायला घेऊ त्यावेळेस येणाऱ्या ज्या जनरेशन्स आहेत आणि आप तुम्ही जे आहे ते छान प्युअर अशी एअर घेऊ शकता तुम्हाला ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार नाही सध्याची ही सिच्युएशन आहे की व्यक्तींना ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो आहे त्यांना ऑक्सिजनसाठी झगडावं लागतं आहे तुम्ही बघितलं असेल न्यूजवरती की कशा पद्धतीने ऑक्सिजनसाठी लोकं तडफडत होते सो ती गोष्ट आपल्याला झाड जर फ्री देतं आहे तर आपण नक्कीच झाडं काय करायला पाहिजे लावले पाहिजे सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जे झाड आपल्याला देणार आहेत तर आपण काय घेतो झाडांकडनं झाडं आपल्याला काय काय देतात पहिली गोष्ट ऑक्सिजन देतं बघा इथं दिसत असेल तुम्हाला त्यानंतर ते काय करतं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते शोषून घेतं ज्याचा खूप मोठा इफेक्ट आपल्या जीवनावरती होत आहे बघा ज्या काही गाड्या वगैरे असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे वातावरण आहे त्याचं टेम्परेचर पण आता वाढतं आहे बघा की तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर काही काही जिल्ह्यांचं टेम्परेचर जे आहे ते सेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पण गेलेलं आहे सो नक्कीच जर आपण झाडं लावली तर हे टेम्परेचर आपण मेंटेन करू शकणार आहोत त्यानंतर जी प्राण्यांची इकोलॉजी आहे जी प्राण्यांची सिस्टीम आहे त्यांचं जे शेड्स आहेत ते तिथे राहतात झाडावरती तर त्यांना पण तो सहारा होईल त्यानंतर बघा एक छोटीशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप फायद्याची असेल जर तुम्ही अशा एरियामध्ये घर घेताय की जिथं झाडं नाही तर त्याची जी व्हॅल्यू आहे ना म्हणजे तिथं आपल्याला खूप कमी पैसे मिळतात त्या घराचे जर आपण विकतो तर पण सेम आपल्या घराच्या आजूबाजूला खूप सारं झाडं आहे तिथं फॉरेस्ट आहे तर त्याच वेळेस त्या घराची जी किंमत आहे ती पण वाढते तर बघा नकळत का होईना आपले जे आपलं जे असेट आहे आपलं जे घर आहे त्याची किंमत पण आपण झाडामुळे वाढतोय तर हे नकळत ह्या सगळ्या गोष्टी होते त्यानंतर आपल्याला शुद्ध हवा भेटते जी की खूप गरजेची आहे अजून एक गोष्ट बघा तुम्ही खूप कर्णकर्कश आवाज तुमच्या आजूबाजूला येतात पण तिथे जर झाडं असले ना तर ते काय करतात त्या नॉईजसाठी बॅरियर ठरतात ते, ते जास्त आवाज आपल्यापर्यंत पोचू देत नसेल जर तुमचं घर झाडांनी सराउंडेड असेल तर डेफिनेटली तुमचा जो वातावरण आहे ते खूप शांत असेल त्यानंतर झाडं आपल्याला फळं देतात शेड देतं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पण आपण झाडांपासून बनवतो सो so, असे खूप सारे जे फायदे आहेत ते झाडांपासून मिळतात त्यानंतर आपण जर खूप मोठ्या प्रमाणात जर झाडं लावली एखादं जंगल आपण उभं केलं जिथं असं पडलेली जागा आहे जिथं कुणीही येत नाही जात नाही आणि तिथं जर आपण खूप झाडं लावले तर डेफिनेटली आपल्या एरियामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीची इम्प्रुवमेंट होऊ शकते त्यानंतर सॉईल इरोजन हा एक मोठा प्रश्न आहे जो झाडं लावल्यानंतर आपला सुटू शकतो जे मातीचं प्रदूषण आहे ते पण आपण झाडं लावल्यामुळं थांबू शकतो त्यानंतर जी पब्लिक हेल्थ आहे ती पण आपण झाडं लावल्यामुळे वाढवू शकतो सो एक ना अनेक असे खूप सारे फायदे आहेत आणि त्यासाठी झाडं लावणं खूप गरजेचं आहे आणि हे तुम्हाला याच्यामुळं सांगतो आहे की आपल्याला सायंटिफिक इन्फॉर्मेशन पण झाली पाहिजे भेटली पाहिजे की नेमकं आपण झाडं का लावायला हवं झाडं लावण्याची गरज काय आहे आणि जर आपण आत्ता झाडं नाही लावत आहोत तर येणारं जे फ्युचर आहे येणाऱ्या ज्या जनरेशन आहेत त्यांना कदाचित एक ऑक्सिजन सिलेंडर त्यांच्या पाठीवरती घेऊन जगावं लागेल आत्ता आपण फक्त मास्क ज्यावेळेस आपल्याला घालावं लागतं आहे तर एवढा त्रास होतोय तर इमॅजिन करा जर भविष्यामध्ये आपल्याला सिलेंडर पाठीवरती घेऊन फिरावं लागलं तर काय परिस्थिती होईल सो त्यामुळं झाडं लावणं गरजेचं आहे सो प्लांट मी आत्ता आपण संकल्प करूया एखादं जे झाड आहे ते आपण घेऊया आणि त्याला प्लांट करूया थँक्यू